आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर, बाबूजींना सावलीसारखी साथ केलेल्या ललिताबाई फडके, बाबूजींचे सुपुत्र आणि प्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके, सावरकरांचं आयुष्य थोडा वेळ का होईना ज्यांना जगता आलं असे सावरकरांच्या भूमिकेतले शैलेंद्र गौड, तसंच आपणा सर्वांचं मी व्ही ॲडव्हर्टायझिंग आणि लोकमान्य सेवा संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत करते. आज बाबूजींचा दुसरा स्मृतिदिन. नाही सरल सरल जीवा तुझं येणं जाणं, जसा घडला मुक्काम त्याले म्हण तिरे जिणं, असं बहिणाबाई म्हणतात. या जीवाचा जगण्यातला आणि जाण्या येण्यातला जो मुक्काम आहे तो म्हणजे जगणं. पण हे जीवन तुम्ही कसं जगलात त्याला महत्त्व असतं. मला वाटतं बाबूजी त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं जगले. बाबूजींच्या सांगीतिक कारकिर्दीचा कळसा ध्याय होता ते गीत रामायण, आणि त्यांच्या सामाजिक सार्वजनिक कारकिर्दीचा कळसा ध्याय होता तो सावरकर हा चित्रपट. जोपर्यंत रामावर भक्ती केली जाईल तोपर्यंत गीत रामायण कोणी विसरू शकणार नाही आणि बाबूजींनाही कोणी विसरणार नाही. आणि जोपर्यंत तुम्हा आम्हा सर्वांच्या मनामध्ये सावरकर नावाची ज्योत तेवते आहे तोपर्यंत सावरकर हा चित्रपट आणि बाबूजी हे समीकरणही कोणाला विसरता येणार नाही. आज इथे बाबूजींचा सहवास लाभलेले जे काही उपस्थित आहेत त्या सर्वांना हा स्मृतिदिन म्हणजे बाबूजींच्या सहवासातले ते क्षण पुन्हा अनुभवण्यासारखा असेल. आणि ज्यांना बाबूजींचा सहवास मिळाला नाही त्या सर्वांना इथे जो आठवणींचा संवाद साधला जाईल त्याच्यामधून त्या गोष्टी अनेक मार्गदर्शक ठरू शकतील. सर्वप्रथम बाबूजींचा स्मृतिदिन आपण कार्यक्रम पुढे सुरू करण्यापूर्वी त्यांना आदरांजली म्हणून आपण सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. लोकमान्य सेवा संघाच्या सांस्कृतिक शाखेतर्फे अनेक आगळे वेगळे कार्यक्रम आपण सादर करत असतो. आपण आनंदाने इथे येता, त्याचा उपभोग घेता, आमच्या आनंदामध्ये सहभागी होता. आज असाच एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण करणार आहोत. बाबूजींची ओळख महाराष्ट्राला आहे, आपल्या देशाला आहे, जगातील अनेक देशांमध्ये बाबूजींचे स्वर आजही लोकांच्या कानामध्ये नक्कीच ऐकू येत असतील. आता आमचे मित्र जे तारदाळकर आहेत की ज्यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांची 2 मिनिटात मी ओळख करून देतो आणि मग या कार्यक्रमाची सूत्र
त्यांच्याकडेच सोपवतो. मुख्य गोष्ट म्हणजे रत्नाकर तारदाळकर हे पार्लेकर आहेत. त्यांचं शिक्षण पार्ल्यात झालं, पार्ले टिळक विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडे पाहून मला असं वाटतं की कदाचित टिळक मंदिरात व्यायामही करायला आले असावेत. इथल्याच डहाणूकर कॉलेजमध्ये ते बी कॉम नंतर एम कॉम झाले, त्याच्यानंतर डिप्लोमा इन जर्नालिझम त्यांनी केला. अनेक वर्ष एक तपाहून अधिक काळ वृत्तनिवेदक म्हणून ते होते दूरचित्रवाणीवर. जवळजवळ 18 ते 20 वर्ष आकाशवाणीवर त्यांनी कार्य केलेलं आहे. डायरी या दूरदर्शन प्रसारित केलेल्या मालिकेला रॅप पुरस्कार मिळालेला आहे. अल्फा मराठीसाठी चॅनेल व्हॉइस त्यांनी दिलेलं आहे. चित्रपटासाठी डबिंग केलेलं आहे. दूरदर्शनसाठी 2 चांगले लघुपट त्यांनी निर्माण केलेले आहेत, लघुचित्रपट शिल्पकार करमरकर सासवण्याचे आणि वारली पेंटिंगचे जनक श्री जीवा महेश म्हशे. बिझनेस एक्सप्रेस वर्ल्ड हा सांगलीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ते जनक आहेत, त्यांच्यातर्फे ही ध्वनिचित्रफीत त्यांनी तयार केलेली आहे. आणि मला असं वाटतं की बाबूजींच्या उत्तरायुष्यातली जवळजवळ ही शेवटची ध्वनिचित्रफीत करण्याचं भाग्य त्यांना लाभलं असं मी म्हणेन. ही CD रत्नाकरनं अतिशय मनपूर्वक आणि बाबूजींवरच्या श्रद्धेने बनवलेली आहे. ही CD बनवण्यामागच्या त्याच्या भावना मला वाटतं आपण त्याच्या शब्दात ऐकूया. बाबूजी हा एक जो काही प्रकार आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अगदी लहानपणापासून मनामध्ये रुजला गेला प्रत्येक मराठी घरामध्ये, तसाच तो माझ्या घरातही होता. पण माझ्या घराचं थोडं वेगळे पण मी सांगतो. माझे आई वडील कोल्हापूरचे, माझ्या आईचं घर त्यांच्या अगदी घराला लागून तिथे राजोबद्दे बोळामध्ये, आणि बाबूजी तिकडे गाणं शिकायला यायचे. त्यांचे एक मित्र होते सोळांकुरकर म्हणून त्यांच्याकडे, आणि त्यामुळे लहानपणापासूनच बाबूजींबद्दल मला अनेक गोष्टी कळायच्या. पण तेव्हाचं ते वय आपलं वेगळं असतं. मोठं झाल्यानंतर जेव्हा मी या क्षेत्रामध्ये आलो तेव्हा मी बाबूजींना अनेक वेळा भेटलो, आणि बाबूजींचा सहवास हा इतकाच होता की त्यांची माझी ओळख आहे. पण त्यांच्या गाण्यांमुळे मनावर एवढा पगडा बसलेला होता की त्यांच्याबद्दलचा आदर प्रत्येक भेटीमध्ये वाढत गेला. आणि त्यानंतर जेव्हा कार्यक्रमासाठी मी त्यांच्याकडे गेलो, मी त्या दोन्ही घटना मी सांगतो. सावरकर चित्रपट नुकताच लागला होता आणि मी त्यांना फोन केला की असं असं मला माझ्या कार्यक्रमासाठी आपली मुलाखत हवी आहे. तर ते मला कधीही या तुम्ही कधीही म्हणणे, आम्ही रविवार ठरवला आणि मुलाखतीसाठी गेलो. 10 वेळ ठरली होती, आम्ही 10:30 त्यांच्या घरात होतो. आणि घरी गेलो तर 2-4 फॅमिलीज त्यांना भेटायला आलेल्या होत्या आणि घरात खूप गडबड होती. चहा झाला, सगळं बोलणं झालं आणि 2 तास त्याच्यामध्ये गेले. 12 माझे कॅमेरामन चुळबुळ करायला लागले, अरे 12 आता काय करायचं. बाबूजीने म्हटलं आपण सुरू करूया मुलाखत आता. तर बाबूजीने एक सेकंद माझ्याकडे बघितलं आणि सांगितलं की नको, आज नको. मी म्हटलं यांचं आता काय झालं एकदम अचानक, मला पण काही कळेना कारण मुलाखतीसाठी बोलावलं होतं. मी गप्प बसलो कारण खूप मोठा माणूस आहे. तेवढ्यात मला ललिताबाईने आत बोलावलं. मी म्हटलं काय झालं बाबूजी आज एकदम नाही म्हणतात आत्ता. तर मला म्हणाल्या की खरं सांगू का, सकाळपासून एवढी लोकं आली आहेत त्यांना भेटायला, त्यांनी अजून आंघोळ केलेली नाही, दाढी केलेली नाही आणि म्हणून ते नाही म्हणतात. तर म्हटलं ठीक आहे, मी पण ते मनोमन ॲक्सेप्ट केलं कारण मोठा माणूस एवढा आहे तो आणि त्याला जेव्हा काही बोलायचं आहे आपल्याशी तेव्हा त्याला वेळ दिलाच पाहिजे. असे 2-3 गेले. सावरकर चित्रपटाला 25 पूर्ण होणार होते. त्याच्या आधीच्या रविवारी आमची मुलाखत परत ठरली आणि तो अनुभव जो आहे तो मी कधीच विसरू शकणार नाही. मला लोकांनी कितीतरी सांगितलं होतं ते आता ह्या वयामध्ये खूप चिडचिडे झालेत, ते नीट बोलत नाहीत, तुम्ही कशाला त्यांची मुलाखत घेता. पण मला जे पहिल्यापासून त्यांच्याबद्दलचा जो आदर होता त्यामुळे मला ते माझ्या कार्यक्रमामध्ये हवेच होते.
आम्ही गेलो, चहा वगैरे झाला नेहमीप्रमाणे. मला म्हणाले तुम्ही काय करणार आहात, मला प्रश्न विचारणार आहात का? तर मी म्हटलं तुम्हाला त्रास होणार असेल तर मी प्रश्न विचारणार नाही, मी फक्त पहिला प्रश्न विचारतो आणि तुम्ही चालू करा, समजा कुठे काय अडलं तर आपण परत हे करू. पहिला प्रश्न मी विचारला, तो आहे कॅसेटमध्ये. आणि नंतर अशी जादू झाली की माझे प्रश्न मी विसरून गेलो आणि ते जे काय सांगत होते त्यात एवढा मी तल्लीन होऊन गेलो की त्यांना कुठला प्रश्न विचारायचा हेच मला माहीत नव्हतं. 2 तासांनी जेव्हा मी जागा झालो तेव्हा ते मला म्हणाले आता सगळं झालं आहे, आता एवढं बास ना. तर मी म्हटलं की नाही, मला सावरकरांची एक आठवण सांगा. तर त्याचा चेहरा एवढा खुलला आणि त्यांनी एक सावरकरांची आठवण सांगितली, ती आता आपण कॅसेट रिलीज झाल्यावर बघूया, दाखवणार आहे ती. या माणसाशी बोलताना मला जे जाणवलं ते म्हणजे त्या सबंध 2 तासामध्ये त्यांनी कोणाबद्दलही वाईट बोलले नाहीत. प्रत्येक माणसाबद्दल ज्यांनी ज्यांनी या सावरकर चित्रपटाला मदत केली आहे त्या प्रत्येक माणसाबद्दल ते चांगलं बोलले. नॉर्मली आपण असे जेव्हा एखाद्याची मुलाखत घ्यायला जातो तेव्हा असं एक्सपेक्टेड असतं की काहीतरी आपल्याला कॉन्ट्रॉवर्सी मिळेल. कुठल्याही म्हणजे तुम्ही चॅनलची माणसं बघा, काही बघा, त्यांना अशी एक हे असते. पण बाबूजींचा जो गुण आहे तो असा आहे की ते पॉलिटिकल लीडर नाही आहेत. त्यांनी एवढं सोसलेलं आहे आयुष्यामध्ये की त्यांची एक वेगळी जडणघडण झालेली आहे, संघर्ष त्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे आणि परत सावरकरांविषयीचा तो चित्रपट, त्यांच्याबद्दलची आस्था, या सगळ्यामुळे त्या सबंध मुलाखतीमध्ये त्यांचा राग आलेला आहे. दिग्दर्शकांबद्दलचं त्यांचं प्रेम त्यांनी सांगितलं आहे. याचं सावरकरांचं भूमिका केलेल्या गौडचं त्यांनी इतकं कौतुक केलेलं आहे. परत नवनी परिहारचं कौतुक केलं आहे सावरकरांच्या बायकोचं काम केलेल्या. तर कुठेही असं जाणवलं नाही त्यांच्यामध्ये की चित्रपटाला एवढा उशीर झाला त्यामुळे ते चिडचिडे झालेत, असं काहीही नव्हतं. पण चित्रपट पूर्ण केला याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर मला अगदी ठाई ठाई दिसत होतं. तुम्ही आता ते बघालच त्या चित्रफितीमध्ये. आणि दुसरी एक सांगायची गोष्ट म्हणजे बाबूजींमध्ये सगळ्या लोकांबद्दल एक आपुलकी आहे. मला वाटतं हा कोल्हापूरचा गुण आहे की त्यांच्या सहवासात जी लोकं येतात त्या लोकांबद्दल त्यांना एकदम प्रेम वाटतं आणि म्हणून ते कोणाबद्दलही वाईट बोलत नाहीत कधी, त्यांना कितीही त्रास दिलेला असो. अशी ही चित्रफित जेव्हा माझ्याकडे आली, जेव्हा मी मुलाखत घेतली, त्याच्यानंतर माझ्या डायरी कार्यक्रमामध्ये मी ती थोडी दाखवली आणि भाऊजींचा मला नंतर फोन आला की तुम्ही सगळी कधी दाखवताय. तर मी त्यांना म्हटलं मी जरा ती एडिट करून दाखवतो, कारण त्याच्यामध्ये मध्ये कुठे पॉझेस वगैरे होते आणि परत मला काही पिक्चर्स इन्सर्ट करायची होती. तर ते म्हणाले बरं. आणि एक मला वाटतं महिन्याभरातच ते गेले. तर असं मला वाटतंय की त्यांची जी अखेरची इच्छा असावी की हे सगळं जे काही आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हल्ली जी काही व्हील बाहेर येत आहेत मोठमोठ्या इंडस्ट्रियलिस्टची वगैरे, त्याच्यामध्ये त्यांच्या घरची प्रॉपर्टी जी असते, काय मालमत्ता असते, ती दुसऱ्यालाच जाते असं दिसतंय. त्याच्यावर बरेच वादंग होत आहेत. बाबूजींची जी मालमत्ता आहे ती म्हणजे त्यांचं गाणं, त्यांचा स्वर, आणि तो त्यांनी आधीच सगळ्यांना देऊन टाकलेला आहे. सबंध मराठी मनानं त्यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे ह्या चित्रफितीमध्ये असं काहीही कॉन्ट्रोवर्शियल नाही आहे. अत्यंत सुंदर रसाळ असं त्यांचं आत्मनिवेदन आहे. आपण रिलीज झाल्यावर बघूया.
सांगतो जरा शेवटची कशावरनं, तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी जी मुलाखत घेतली आहे ती मला माहिती आहे की अखेरची आहे म्हणून. आता तुमच्याकडे असेल तर तुम्ही मला सांगा अजून ह्याच्या पुढची कुठली अखेरची असेल तर. बरोबर आहे ना? कारण जेव्हा आपण अखेरची म्हणतो तेव्हा नुसते ते कुठे ह्याला बाईट वगैरे दिलेलं नसतो बातम्यांसाठी वगैरे. ही कम्प्लीट त्यांचं शेवटच्या आयुष्यातलं ज्यासाठी ते झुंजले त्याचं हे अखेरचे म्हणून मी त्याला फक्त नाव दिलं. पण हे खरोखर त्यांचं आत्मनिवेदन आहे. ते इतकं आत्म बोललेले आहेत तुम्ही जेव्हा ध्वनीचित्रफिती बघाल तेव्हा तुम्हाला ते समजून येईल. नको आस उढाळू आता पूस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. बाबूजी हे वेगळ्या प्रवासाला निघून गेलेत पण मला असं वाटतं की आपण वाईट वाटून घ्यायचं कारण नाही आहे. कारण ते आता सर्वात जास्ती आनंदात असतील कारण तिथे त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर भेटत असतील आणि मला वाटतं गीतरामायण त्यांना पुन्हा पुन्हा ऐकवता येत असेल. सावरकरांची भूमिका करणं, त्याचा अभिनय करणं हे एक अतिशय मोठं आव्हान होतं. ते अतिशय मेहनत घेऊन ताकदीनं पेललेले शैलेंद्र गौड इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी दोन शब्द बोलावेत. दो साल गुजर चुके हैं लेकिन आज इस फिल्म को देखने के बाद, इस इंटरव्यू को देखने के बाद हमें ऐसा एहसास नहीं हो रहा कि बाबूजी हमारे बीच में नहीं है. लेकिन सत्यता तो यही है कि वो आज हमारे बीच में नहीं है लेकिन उनकी यादें बहुत सारी सबके साथ जुड़ी हुई हैं. मैं रत्नाकर जी को इस चीज़ के लिए बहुत बहुत बधाई देता हूँ कि उन्होंने ऐसा प्रयास किया. ऐसे प्रयास और भी होते रहें तो बहुत बेहतर रहेगा उनकी यादों को, उनकी स्मृतियों को सजोकर रखने के लिए. जहाँ तक मेरा सवाल है, मेरे से उनके व्यक्तित्व के बारे में भी और यादों के बारे में भी कुछ बोलने के लिए कहा गया है, तो मैं सिर्फ ये कह सकता हूँ कि बाबूजी का जो व्यक्तित्व है वो एक ऐसी खिड़की है कि जब जब उसको कोई खोलता है ऐसे ठंडे हवा के झोंके आते हैं, उसमें बहुत सारी स्मृतियाँ, बहुत सारी यादें स्वतः हमारे बदन से चिपक जाती हैं और हम स्वतः अपना व्यक्तित्व भूल के बाबूजी के व्यक्तित्व में खो जाते हैं. जहाँ तक मैंने बाबूजी का व्यक्तित्व महसूस किया है, यादें बहुत सारी हैं, फिल्मों की भी यादें बहुत सारी हैं. एक वाक्या याद है मुझे, जब हमारी फिल्म का पहला शॉट होना था अंडमान में, हमारी शूटिंग में सबसे पहला शॉट हमारा अंडमान का था. शूटिंग से पहले वो मेरे पास आते हैं और ये विश्वास दिलाना चाहते हैं कि जिस वजह से मैंने तुम्हें सावरकर के रूप में लिया वो जिम्मेदारी तुम्हारे ऊपर बहुत बड़ी है. और उनकी आंखों के अंदर जब आंसू छलक आए कि मेरा जो जीवन भर का प्रयास है इतने वर्षों का, वो सब की सब जिम्मेदारी तुम्हारे ऊपर है, तो आप महसूस कर सकते होंगे कि उस समय मैं कैसा महसूस कर रहा हूँगा. एक एक्टर की कितनी बड़ी जिम्मेदारी बन जाती है एक ऐसे व्यक्तित्व के सामने खड़े होकर जो मुझे ये कह रहा हो कि अब सब कुछ तुम्हारे ऊपर है, आज से फिल्म की शूटिंग शुरू होने वाली है. बहुत सारी यादें हैं, रत्नागिरी की हैं, औरंगाबाद की हैं, पुणे की हैं. रत्नागिरी और औरंगाबाद का तो मुझे बहुत अच्छी तरह याद है. जब हमारी फिल्म रिलीज़ हुई तो वहाँ पर लोग लाइन लगा कर बाबू जी के दर्शनों के लिए खड़े थे, मुझे आज भी याद है. औरंगाबाद का और रत्नागिरी दो जगह का. तो मैं बहुत सौभाग्यशाली हूँ कि मुझे इस फिल्म में भी काम करने का अवसर मिला और साथ साथ बाबूजी का सानिध्य भी मिला. उनकी जैसी सौम्यता इतने बड़े संगीतकार होके शायद देखने के लिए बहुत कम मिलती है. और शायद इसीलिए कहा गया है जो जितना गहरा होता है उतना शांत होता है. शायद इसीलिए वो इतने बड़े संगीतकार थे क्योंकि उनकी मृदु मुस्कान, सौम्य व्यक्तित्व. उन्होंने आज तक मुझे, जब से मैं उनके संपर्क में आया, अपने संगीत के बारे में भी, एक भी गाने के बारे में भी कभी जिक्र नहीं किया. ये व्यक्तित्व की महानता होती है कि अच्छा व्यक्तित्व वो है जो दूसरे लोग उसके बारे में बात करें, खुद कोई बात ना करें. वरना वो बहुत सारी, मेरा समय बहुत सारा गुजरा उनके साथ फिल्म के दौरान भी, लेकिन वो सावरकर के अलावा इस समय अंतिम पीरियड में कोई बात करना पसंद नहीं करते थे, जहाँ तक मेरा विचार है. एक बार वैसे ही मेरी जिज्ञासा हुई, मैंने पूछा कि आप इतने बड़े संगीतकार रहे हैं, मुझे कुछ सुनने का सौभाग्य तो आपका नहीं मिला. तो बोलने लगे, सुनना भी मत, मैं कोई इतना अच्छा संगीतकार नहीं हूं. फिर मैंने पूछा, अच्छा ये बताइए कि आप अपने दृष्टिकोण में किसको बड़ा संगीतकार मानते हैं? आप इतने बड़े संगीतकार हैं, हमको तो इतनी संगीत की समझ नहीं है. तो उन्होंने बोला कि मैं अनिल विश्वास को इस हिंदुस्तान का सबसे बड़ा संगीतकार मानता हूँ.
और ये मानता हूँ कि जो संगीत के गुण अनिल विश्वास के अंदर थे वो किसी के अंदर नहीं है। और मैंने भी उनको कहा एक बार कि मुझे आप अगर असिस्टेंट बनने का मौका दें इस पीरियड के अंदर, तो उन्होंने तो उस चीज़ को नकार दिया। खैर वो उन्होंने बोला स्टूडियो में जब भी रिकॉर्डिंग हो तो आप आ सकते हैं, आप ऐसा कैसे बोल सकते हैं। मैं अपनी बात को संक्षिप्त करते हुए एक बात कहना चाहता हूँ। मैंने पिछले साल भी इस मंच से एक बात कही थी, एक बात उठाई थी, जो पिछले साल स्मृति दिवस पर उपस्थित थे वो मेरे तेवर को पिछले साल जान चुके होंगे। आज मैं उन तेवरों की बात नहीं करूँगा, उस तेवर के साथ बात नहीं करूँगा, लेकिन फिर भी उस बात को दोहराना चाहूँगा जो इस स्मृति दिवस पर दोहरानी बहुत ज़रूरी है। वाक्य से अपनी शुरुआत करूँगा, कहीं दूसरे की बात करूँगा, अपनी बात तक लेके आऊँगा। 20 सितंबर को हमारा एक शोक दिल्ली में हुआ प्राइम मिनिस्टर के लिए, अटल जी के लिए। सारी पार्लियामेंट थी, जो जो लोग उपस्थित थे। फिल्म चल रही थी तो बाबूजी ने बीच में फिल्म चलते हुए अटल जी से कहा, अटल जी आपको आवाज़ साफ सुनाई दे रही है कि नहीं? अटल जी ने कहा हाँ बिल्कुल सब कुछ साफ सुनाई दे रहा है। ये प्रसंग कहने का मेरा तात्पर्य सिर्फ इतना है कि जो व्यक्ति अपनी बनाई हुई कृति को ऐसा चाहता है कि हर व्यक्ति तक वो पहुंचे जो मैंने बनाई, वो आवाज़ मिस ना हो जाए किसी से, वो डायलॉग, वो संवाद, वो चीज़ छूट ना जाए किसी से जिसके लिए मैंने इतने वर्ष दिए, तो देश के प्रधानमंत्री से भी ये बात कहने पर बीच फिल्म के चलते हुए चूके नहीं कि आपको साफ साफ सुनाई दे रहा है। जबकि हम सब जानते थे बिल्कुल फिल्म बहुत अच्छी तरह चल रही थी, उसकी ध्वनि बिल्कुल साफ थी। अब मैं अपनी बात पर आता हूँ। ये प्रसंग मैंने क्यों कहा, ये प्रसंग मैंने इसलिए कहा, जो उनका सपना था वो सपना पूरा नहीं हुआ। दुनिया कुछ भी बोलती रहे, दुनिया कुछ भी कहती रहे, मैंने बहुत समय गुजारा उनके सावरकर फिल्म बनाना ही केवल सपना नहीं था, सावरकर को घर घर पहुंचाना भी सपना था। उस सपने का क्या हुआ? कोई व्यक्ति बात करने को तैयार नहीं है इस बारे में। पिछले साल इसी मंच से खड़े होकर मैंने बहुत कुछ कहा था, आज फिर एक साल के बाद यही बात दोहरा रहा हूं। क्या बाबूजी की अंतिम इंटरव्यू की कैसेट निकलने से अलावा क्या वीर सावरकर की कैसेट आज पूरे इंडिया में नहीं होती क्या, पूरे विश्व में नहीं होती क्या? क्यों नहीं है? ये सवाल इसलिए नहीं उठा रहा हूं कि मैंने सावरकर का रोल किया, नहीं। जिस सपने की बात वो हमसे किया करते थे, अगर आपने मेरी स्मृति की बात कही है, यादों की बात कही है, तो उनकी याद यही है, यही स्मृति है कि ये मेरी बनाई हुई कृति घर घर पहुंचे। जब वो प्रधानमंत्री को भी ये बात बोल सकते हैं तो उनके अंदर कितनी बड़ी भावना रही होगी कि ये पूरे विश्व में पहुंचे। लेकिन मुझे बड़े दुख के साथ ये बात कहनी पड़ रही है, प्रयास हैं तो बहुत धीमे हैं। चर्च गेट से एक ट्रेन फास्ट चलती है, एक स्लो चलती है। अभी जो ट्रेन चल रही है वो स्लो ट्रेन है। हम चाहते हैं जो उनका सपना है वो फास्ट ट्रेन का हो। आप लोग कितने लोग सहमत होंगे, शायद मुझे मेरी इस बात से आपके अंदर भी ये बात होगी, केवल सीडी नहीं पूरी फिल्म पूरे इंडिया में पहुंचनी चाहिए, विश्व में पहुंचनी चाहिए। उस फिल्म का क्या हो रहा है? वो फिल्म ऑफिस में डब्बों में रखने के लिए नहीं बनी। आपने पूरे इंटरव्यू में सुना होगा, मुझे बहुत कम मराठी समझ में आती है, लेकिन वो सावरकर से अलावा कोई बात करना नहीं चाहते थे शायद, अगर मैं जहां तक समझाऊं तो। मेरी जो स्मृति है, जो यादें हैं, मेरे लिए यही उनके लिए श्रद्धांजलि होगी कि उनकी जो बात है, उनकी जो चाहना है, उनकी जो सपना है, वो आप सब लोगों की जिम्मेदारी बनती है कि उसको पहुंचाया जाए। जो लोग इसके लिए जिम्मेदार हैं या जो लोग ये कर सकते हैं, तो उनसे करबद्ध प्रार्थना है कि वो इस बारे में फास्ट लोकल ट्रेन बनाएं। स्लो का ज़माना चला गया, बाबूजी का सपना तेज चलने का था, इसको घर घर पहुंचाने का था। मेरी यही यादें हैं, यही स्मृति हैं। धन्यवाद। आता
त्या मैत्रीच्या अनेक छटा मला ही ध्वनीची तळवीत बघताना माझ्या डोळ्यासमोरून तरळत होत्या. त्या सगळ्यांच्या उजाळ मी आता हे करणार नाही आहे, परंतु शैलेंद्र गौड यांनी सांगितल्याप्रमाणे सावरकर घराघरात पोचावी त्यांची जी इच्छा होती ती अपूर्ण राहिल्याबद्दल जी खंत त्यांनी व्यक्त केली त्या खंतीबद्दलच मी थोडंसं बोलणार आहे. सावरकरांना आपल्या देशाने कधीच समजून घेतलं नाही. आधी त्यांची सशस्त्र चळवळ होती तीही समजून घेतली नाही, त्याकरता त्यांनी आजन्म कारावास शिक्षा झाली तीही त्यांनी अतिशय धैर्यानं सहन केली. सुटून आल्यानंतरसुद्धा या राष्ट्राच्या उन्नतीसाठी त्यांनी आपल्यापरीने सर्व खटपट केली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांची जी वंचना झाली ज्याबद्दल जी उपेक्षा झाली त्या उपेक्षेचे सगळे धनी आपण आहोत, तुम्ही आम्ही आहोत. त्यांनी हे राष्ट्र उभारण्यासाठी चाणक्याने जसा प्रयत्न केला, जे विचार मांडले तसेच विचार सावरकरांनी मांडले आयुष्यभर, हे राष्ट्र राष्ट्र म्हणून उभं राहावं. हिंदुत्वाचा जो विचार सावरकरांनी केला तो विचार आपण कधी समजूनच घेतला नाही. त्याचे विचार कोठे नव्हते, केवळ हिंदू धर्मात जन्माला लोकांकरता नव्हते ते. आसिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका ही त्यांची व्याख्या होती. जे या देशात जन्माला आले, या देशात मोठे झाले, ज्यांची अखेर या देशात होणार आहे ते सगळे हिंदुस्थानी, ही व्याख्या त्यांची आपण समजून घेतली नाही. आपल्या नालायक पुढाऱ्यांनी जातीजातीमध्ये ज्यांनी भेद निर्माण केले आणि द्वेष निर्माण केला त्यांनी समजून घेतले नाही, समजून सांगितली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या 50 वर्षात आपण जे भेद आहेत आपल्याकडे होते आधीचे, ते भेद वाढवण्याचे प्रयत्न केले. जातीचे भेद, धर्माचे भेद, भाषांचे भेद, हे सगळे भेद जे आहेत ते वाढवण्याचे प्रयत्न केले. ते प्रयत्न अजूनही चालू आहे. एकसंघ राष्ट्र म्हणून राष्ट्र उभारण्याची कधी कल्पनाच आपल्या मनात आली नाही आणि ती कल्पना आपण कधी टिकवून घेतली नाही, हे सावरकर सातत्याने करत होते. त्याच्या सर्व ग्रंथातून या राष्ट्राचं उज्ज्वल इतिहास ते पुन्हा पुन्हा सांगत होते. आपल्या इतिहासाचे सोनेरी पानं पुन्हा पुन्हा लोकांसमोर मांडत होते. आपला इतिहास किती उज्ज्वल आहे हे आपल्या लोकांना पटवण्याचा प्रयत्न करत होते. एक विजयीशू राष्ट्र असलेला आपला भारत गेले 1012 वर्ष सातत्याने मार खातो आणि मार खाणे आपली खासियत झालेली आहे. ह्या मनोवृत्तीविरुद्ध जास्तीत जास्त माणसांना पेटवण्याचा सावरकरांनी प्रयत्न केला, पण तो प्रयत्न आपण समजून घेतला नाही. त्याचे प्रखर विचार आपल्या समाजाला कधी पटले नाही, सांगता आले नाही, त्यांना चांगले अनुयायी मिळाले नाहीत. त्यांचा सामाजिक विचार लोकांपर्यंत पोहोचवणे, सामाजिक विचार ते केवढे मांडलेले आहेत. या धर्माची उन्नती होण्यासाठी या धर्मामध्ये असलेल्या काही अशिष्ट गोष्टी, वाईट गोष्टी काढून टाकण्याकरता त्यांनी जी खटपट केली, स्वतः उभं राहून जी खटपट केली, ती खटपट सर्वसामान्य माणसाकडे पोहोचवण्याकरता आवश्यक ते अनुयायी त्यांना मिळाले नाही. असो, मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या नशिबातच ही उपेक्षा होती, अवहेलना होती, तरीही त्यांनी आपल्या विचाराने जी मोठी माणसं भारून ठेवली, ज्या मंडळींनी आयुष्यभर या राष्ट्रासाठी, या हिंदू राष्ट्रासाठी, हिंदू राष्ट्र शब्द मुद्दाम वापरतो मी, हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदूंचं राष्ट्र नव्हे केवळ, पण हिंदू मताधिक्य असलेलं राष्ट्र. समज जगामध्ये एकच हिंदुस्थान हा भाग असा आहे की ज्या ठिकाणी हिंदू लोक राहतात. अन्यधर्मीयांना आम्ही कधीच मंजाव केलं नाही, इथे राहू नका म्हणते, त्यांना आम्ही समुद्रात फेकू देणार नाही, देणार नाही, ते आमचेच आहेत. पण हिंदू राष्ट्र म्हणून ह्या राष्ट्राला मान्यता मिळवून धडपड ज्यांनी यांनी केली त्या सर्वांचे अध्वर्य सावरकर होते. हा त्यांचा हिंदू राष्ट्रवाद आपण कधी समजून घेतला नाही, आपण आपल्या लोकांना समजून सांगितला नाही. त्यांचं एक कार्य घराघरापर्यंत पोचायचं असेल तर शैलेंद्र गौड म्हणाऱ्याप्रमाणे नुसती फिल्म, नुसता चित्रपट नव्हे, ते त्यांचे विचार घराघरापर्यंत पोचले पाहिजेत, म्हणून हा चित्रपट घराघरात जायला पाहिजे. आपण रिचर्ड ॲटनबरोच्या गांधीचं खूप कौतुक केलं, असं म्हणजे जगात त्याचं कौतुक झालं, ठीक आहे, आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण ती त्यापेक्षा जास्त मोलाचं काम सावरकरने केलेलं आहे. त्यांचा चित्रपट उभा करताना आर्थिक अडचणी विमंचने इतक्या याव्यात, इतके कर्मचारी लोक आम्ही. माणकीने एक मोठं हॉस्पिटल बांधलं, स्वप्न बाळामध्ये अचानक गेले, ते स्वप्न आपण इतके कोट्यवधी मराठी लोक पुरू करू शकले नाही. कुणा काय आम्हाला ते घेतलं, आपल्या बायकोचं नाव दिलं, आपल्या आईचं नाव दिलं. आम्ही काही न करणारी नाकर्ती माणसं आहोत,
आपल्या घरात आपल्या माझघरात बसून भडभडणारी माणसं आहोत, इतरांवर टीका करणारी माणसं आहोत, स्वतः शहाणे सबडणारी माणसं आहोत आणि म्हणून आपण मागे राहिलेले आहोत. या संबंध राष्ट्राला ज्यांनी नवचैतन्य चैतन्य देण्याचा प्रयत्न केला, एक तेज देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं त्यांची गाथा गाणारं हा चित्रपट, हा चित्रपट निर्माण करावा ही त्यांची त्यांचा ध्यास होता. त्यांचे अनन्य भक्त होते सावरकरांचे, त्यापैकी एक बाबूजी. संबंध आयुष्यभर त्यांनी हे स्वप्न उराशी बाळगले होते, केव्हा तरी माझ्या ज्यावेळी जमेल त्यावेळी. आणि ते जमवण्याकरता 15-20 वर्ष हा माणूस अक्षर तडफडत होता. जिथे मिळेल तिथे जाऊन सावरकरांच्या चित्रपटाची माहिती सांगणं आणि त्याकरता लागणारे पैसे झोळी घेऊन त्यांनी पैसे उभे केले आणि लोकांनी उदारस्त पैसे दिले हे नाकबूल करणारच नाही. पण देशात परदेशात जिथे जमेल तिथे जमतील तेवढे पैसे त्यांनी गोळा केले. त्या चित्रपटाची सुद्धा गंमत किती बघा, पहिल्यापासून जो 7-8 लेखक बदलले, 7-8 दिग्दर्शक बदलले, याचं कारण एकच, सर्वांचे भावनिक संबंध चांगले असूनसुद्धा त्यांच्या मनात जे सावरकर होते, त्यांच्या मनात जे तात्याराव होते, ते उभं करण्यात कुठे लेखक कमी पडला, दिग्दर्शक कमी पडला, दिग्दर्शक बदल लेखक बदलला, अशी वर्षानुवर्ष गेली. शेवटच्या काळामध्ये तो कुठल्याही जाहीर समारंभामध्ये बोलताना त्यांना गदगदून यायचं की माझा चित्रपटात आहे, माझं स्वप्न पुरं होणार आहे की नाही. बहुतेक हे पुरं होण्याशिवाय, पण मी जाणार नाही ते पुरं झाल्याशिवाय असंही ते म्हणत असत. शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या 5-7 वर्षात विशेषतः, ते हा विचार न हे चित्रपट पुरा करणे विचारानं झपाटलेले होते. एका बदला विकलांग शरीर होत चाललं होतं, चालताना त्रास होता, बोलताना त्रास होता. अशा अवस्थेमध्ये एक ध्यास मनी घेतल्यासारखं त्यांनी शेवटची काही वर्ष ह्या चित्रपटासाठी काढली आणि अतिशय चांगला चित्रपट निर्माण केला. आमच्यापैकी अर्ध्या लोकांना तो बघितलेला नाही याची मुद्दा मी ह्या ठिकाणी जाणीव करून देतो. आपण गांधी बघायला कौतुकाने गेलो, तो ॲटन बरून केला होता ना, त्यांनी अमेरिकेतल्या माणसांनी केला होता गांधी, तो बघायला मी कौतुकाने गेलो. पण आपल्या माणसांबद्दलला आपला माणूस, ज्याला आपला माणूस म्हणावाची थोडीच माणसं या राष्ट्रात आहेत, त्यातला सावरकर आपला माणूस, सुधीर फडके आपला माणूस, ज्यांनी या राष्ट्रासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी असंबंध आयुष्य चंदनासारखं झिजवलं, तो चित्रपट बघायला तुमच्या आमच्यापैकी अर्धे लोक गेलेले नाही आहेत. ही सुशिक्षित माणसं, मराठी उदासीन लोक, ह्या सावरकरांचा विचार, त्यांचा चित्रपट घराघरापर्यंत जावा ही शैलेंद्र गौड यांनी जी इच्छा प्रदर्शित केली आहे ती सुफल हो अशीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तारदाळकरांनी शेवटची भूमिका, त्यांची मुलाखत घेतलेली आहे, अप्रतिम मुलाखत घेतलं आहे. बाबूजी ज्या निष्ठेने बोलले, त्यांच्या डोळ्यात तळणारे भाव बघण्यासारखे आहेत, त्याला कल्पना नसेल ही आपली शेवटची मुलाखत आहे. अशी शेवटची मुलाखत ह्यांनी जपून ठेवली आहे, ती तुमच्या माझ्यापर्यंत पोचवलं, एक फार मोठं काम केलं आहे. एका प्रामाणिक वाहून घेतलेल्या माणसाचं हे शेवटचं आत्मनिवेदन आहे. तुम्ही आम्ही घरात जपून ठेवण्यासारखं, आपल्या मित्रांना दाखवण्यासारखं, आपल्या सहृदयांना दाखवण्यासारखं, आपल्या नातेवाईकांना दाखवण्यासारखं, आपल्या मुलांना दाखवण्यासारखं. ज्या निखळपणे ते बोलले, तो निखळपणा अतिशय महत्त्वाचा. ज्या डोळ्यात त्यांचा भाव आहे, तो भाव जपणं. निरांजनातली ज्योत विझविजू झालेली आहे, पण अद्याप विझलेली नाही आहे. ही ज्योत जे सांगते तुम्हा आम्हाला, ज्या प्रामाणिकपणे मी जगलो, ज्या निष्ठेने मी जगलो, त्या निष्ठेबद्दल सांगताय, प्रामाणिकपणाबद्दल सांगतायत, सावरकरांबद्दल ते काय उद्गार येतो. त्यांचं ते गाणं ऐकता ऐकता त्यांच्या डोळ्यातनं अश्रू घडले हे सांगताना बाबूजीचा चेहरा काय छान झाला होता. ही चाल त्यांनी म्हटलेली, सागरा प्राण तळ म्हणाला, काय चाल आहे. आम्हाला लहानपणी शाळेमध्ये अशीच चाल शिकवली होती, म्हणता म्हणता आम्ही कळवळत होतो, त्याला फिल्मी चाल कशा करता लावायची मला कळलेली नाही. आणि ढँग ढँग आवाजाने स्वरामध्ये याच्यामध्ये कविता कश ती आर्थत आहे त्याची, ने मजसेने परत मातृभूमीला सागरा प्राण तळा म्हणाला. ह्या कवितेला ह्यांनी लावलेली चाल बाबूजीने, ते स्वर अजूनही कानात घुमत आहेत. बाबूजीचा माझा अकृत्रिम संबंध होता, व्यवसायाने आम्ही वेगवेगळे होतो, पण त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं. नाट्यसंमेलीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यावेळी नाट्य एक महोत्सव करायचो 8 दिवसाचा. 1975 साली नाट्यमहोत्सवाला, नाट्यसंपदाला 12 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी बाबूजींनी गीतारामाचे कार्यक्रम बंद केले होते आणि आमच्या मी सहज इच्छा व्यक्त केली, बाबूजी गीतारामण गातील का. त्याने निरोप पोचल्यानंतर त्यांनी बोलवून घेतलं घरी, बाकी नाही पण तर तुमच्यासाठी मी गाईन. आणि एक दिवस ते गायले, एका दिवसात गीतारामाची मोजकीच गाणी ते म्हणत असत आणि संपूर्ण गीतारामाचा पट प्रेक्षकांसमोर श्रोत्यासमोर मांडत असत. आम्ही व्यवहार बोललो नव्हतो, बाबूजी हे व्यवहार बोलण्याच्या पलीकडचा माणूस होता. नाटक ते कार्यक्रम सुरू झाला आणि पहिल्या दिवशी प्रयोग फुल झाला होता. कार्यक्रमाच्या मध्यंतरात उरलेले पैसे ज्यावेळी घेऊन गेलो थिएटर भाडं जाहिरात,
नाही मी पैशाकरता गेलो नाही तुमच्यासाठी गायलो आहे. म्हणजे मी पण पैशासाठी कार्यक्रम आहे तुमच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी श्रोत्यांसाठी गेला. बाबूजी पैसे घेईना मी ते पैसे घेईना शिव घरी ते पैसे पोचले गेले. मी एक नाटक काढलं होतं शिरवाडकरांचा आनंद म्हणून. त्या नाटकामध्ये त्यांनी सुरुवातीला लक्षणगीत लिहिलं आहे, माझ्या आनंद लोकात चंद्र मावळत नाही, नाही कोमेजत फुलं दिवा काजळत नाही. संगीत दिग्दर्शक जो होता हे दादा कोंडकेंचा राम लक्ष्मणपैकी एक, त्यांनी हा बाकी नाटक गद्य होतं ह्या लक्षणगीताला चाल लावली होती आणि माझ्याकडे तो चाल घेऊन आला आणि सहज बोलताना मला बाबूजी गाणं म्हणतील का म्हणजे विचारतो. माझ्या कार्यालयातून फोन केला बाबूजी, बाबूजी होतेच घरी. बाबूजी असं असं आहे आणखीन कोण आहे संगीत दिग्दर्शक अमुक होया कुठे आहे तो माझ्यासमोर बसला आहे ताबडतोब त्याला घेऊन या म्हणाले. माझ्याजवळच त्यांचं घर असल्याकडे चालत चालत घरी गेलो. बाबूजी पेटीवरच बसलेच होते त्यांनी पेटी त्याच्यात दिली म्हणून दाखव म्हणाले. पहिल्या दोन ओळी त्यांनी म्हटल्या आणि बाबूजी मी गातो बाबूजी मानधन कसं मी तुमच्यासाठी गातो आहे म्हणाले. मी चालीसाठी गातो आहे मी नाटकासाठी गातो आहे काय त्यांनी म्हटलं होते गाणं असो. ही मोठी माणसं आयुष्यात आली त्यांचा मोठेपण जर लाभला नाही ते मोठेपणाचा सहवास लाभला आणि अकारण मला मोठं झाल्यासारखं वाटलं. ह्या निमित्तानं तारदाळकरांनी अतिशय मोलाचं काम केलेलं आहे. ही सी डी ध्वनीचित्रफीत घराघरात जाओ एका निखळ माणसाचं शेवटचं निवेदन या निमित्तानं आपल्या लोकांना ऐकायला मिळू बघायला मिळू या शेवटच्या कार्यक्रमाचं एक महत्त्व आहे. पुन्हा शेवटी या ध्वनीभीतीकडे, या ध्वनीभीतीने बाबूंच्या सगळ्या आठवणी मनात दाटू झाल्या कोंडू झाल्या. एक क्षणभर माझे डोळे पाणावले मला काही बोलण्याचीच ताकदच असं वाटे ना. इथे येऊन बसलो खरं मी पण डोळे माझे डोळे अश्रूने भरलेले होते. त्यांचं जे अकृत्रिम प्रेम होतं जे माणसावरचं स्वतःच्या कलेवरती माणसावरती आपल्या ध्येय निष्ठेवरती त्या निष्ठेने त्या आयुष्यावर अनेक गोष्टी केल्या. तुम्हाला मला फक्त ते संगीतकार म्हणून माहीत आहेत पण गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक स्वातंत्र्य सैनिक जाऊन ते लढलेत हातात लाठीकाठी घेऊन हे कोणाला माहीत आहे. अशा अनेक सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय आणि मनापासून त्यांनी भाग घेतला होता. आपण कायम समाजाचे देणेदार आहोत ही भावना त्यांच्या मनात होती आणि असा कलाकारच समाजाचं काही करू शकतो. समाजाचं भलं करणं, त्याला आनंदात ठेवणं, त्याला अधिक मोठं करणं, त्याचं उन्नयन करणं हे कलाकाराचं काम आहे. बाबूजी काम आयुष्यभर करत राहिले. त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनी माझं त्यांना मनापासून अभिवादन. धन्यवाद. आज श्री रत्नाकर तारदाळकर आणि माझ्या वडिलांनी जी VCD काढली आहे त्यांची जी मुलाखत घेतली होती त्याचा आज प्रकाशन समारंभ होता. त्याचे काही त्यातली शेवटची दृश्य मी दाखवली. खरं सांगू का ते सगळं बघितल्यानंतर मला आज बोलणं असं कठीण झालेलं आहे. सगळ्या वडिलांच्या आठवणी येत आहेत. सगळ्या त्यांनी माझ्यावर केलेले संस्कार, त्यांचं लोकांबरोबरचं आदर्श वागणं, त्यांनी दिलेली गाणी, त्यांची तत्वनिष्ठा, त्यांचं कुठलंही काम हाती घेतल्यानंतर ते काम उत्तमरित्या पुरं करीन अशी त्यांची त्या कामावरची निष्ठा आणि स्वतःवरचा आत्मविश्वास हे सगळं मला परत तो सगळा जीवनपट उलगडावा असं परत त्या आठवणी येत गेल्या. आज ते नाहीत पण त्यांनी जे काही मला माझ्यावर संस्कार केलेत तोच ते संस्कार घेऊनच मी आता माझा पुढचा मार्ग पार करणार आहे. धन्यवाद.